हे सगळंच अलग होतं. धुक्यांमध्ये गडद झालेलं गर्द जंगल, दूरवरून कोसळणारे असंख्य धबधबे आणि काजाला भिडणाऱ्या धबधब्यांचा आवाज. शिव सकाळ मित्रांनो, मी विनायक परब तुमचं सहर्ष स्वागत करतो. नावावरून तर कळलंच असेल, आज आपण जिथे चाललोय हे भीमाशंकर. भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यातली महाराष्ट्राच्या भागीला 3 ज्योतिर्लिंग, एक नाशिकचं त्र्यंबकेश्वरचं, दुसरं औरंगाबादचं आणि जे आपण ज्याला भेट देणार आहोत ते भीमाशंकर. आणि त्याच्या अगोदर मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. आज आपल्या चॅनलला पूर्ण 50,000 सबस्क्रायबर झाले आहेत, त्याबद्दल खरं तर शब्द नाहीत व्यक्त करायला तुमचे आभार. आणि आज आपल्या प्रवासात साक्षी, यश, अजय, प्रणय, प्रांजल. आणि आज हा जो भीमाशंकरचा ट्रॅक आहे, वातावरण बघता एकदम भन्नाट झालेलं आहे. अधूनमधून पाऊस येतोय, धुकं आणि धुक्यांमध्ये गडद झालेले धबधब्यांचा आवाज. तर आजचा हा व्हीलॉग हा काही स्पेशलच असणार आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शिवशंकराचे हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या ज्योतिर्लिंगामधूनच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते अशी श्रद्धा आहे. भीमाशंकरला जाण्यासाठी तुम्ही कर्जत किंवा नेरळ ह्या दोन्ही स्थानकावरून भेट देऊ शकता. दोन्ही स्थानकावरून तुम्हाला बस किंवा शेअरिंग रिक्षा भेटेल, जी तुम्हाला 25 रुपयामध्ये कशळीला सोडेल. कशळीवरून खांडससाठी परत शेअरिंग टमटम भेटेल, जी 25 रुपयामध्ये तुम्हाला खांडस या बेस गावात सोडेल. मुख्य हा ट्रेक आपल्याला खांडस गावातून सुरू होतो. खांडस गावातून 2 मार्ग आहेत, एक गणेश घाट, एक शिडी घाट. हा पहिला पाण्याचा ओढा लागलाय आपल्याला, तुम्ही बघू शकता. आणि हा पाण्याचा ओढा भन्नाट आहे, एकदम भरपूर आहे. जर पाण्याचा पाऊस जास्त असेल तर हा ओढा क्रॉस करणं एवढं भारी जातं ना, तर म्हणून जास्त पाऊस असल्यावर टाळायचा असतो हा मार्ग. आणि जेव्हा यायचं असतं तर मेन स्ट्रीमवरून न येता थोडं साईडहून, म्हणजे जेव्हा जास्त पाणी असेल तर थोडं साईडहून यायचं. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले. 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा करण्यात आली. तर मित्रांनो, शिडीघाटाच्या वाटेने भीमाशंकरला यायचं असेल तर मोठा धबधबा पार केल्यानंतर खूप सारे चकवे येतील, पण तुम्ही पायवाटेनेच या, पायवाटेने या. आणि समोर हे जे पठार दिसतंय, या पठाराच्या मार्गानेच या, म्हणजे तुम्हाला चकवे लागणार नाही. तर तुम्ही पायवाटेने या आणि जर रस्त्यात ॲरो वगैरे असतील ते बघत या. आत्ता कुठे हे ही पहिली शिडी लागली आहे आणि अशाच आपल्याला एकूण 4 शिड्या पार करायच्या आहेत. त्यातल्या 2 शिड्या ज्या आहेत त्या जास्त रिस्की आहेत. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा चुकाल तेव्हा ह्या पठाराच्या दिशेने यायचं. हे आपल्याला अशी 2 पठार डोंगर पार करायचे. हा पहिले डोंगर पार केल्यावर एक पठार लागेल आणि त्याच्यावरचा एक दुसरा डोंगर आणि एक जंगल. शिड्या चढताना एक लक्षात आलं की काही ठिकाणी ह्या शिड्या तुटलेल्या आहेत आणि सद्यस्थितीत शिड्यांची अवस्था अतिशय विकट आहे. आणि 1-2 तर ठिकाणी फक्त 1 किंवा 2 बांबूवर सपोर्टिंग म्हणून शिड्या थांबलेल्या आहेत. तर लक्षात घ्या, शिड्यांचा वापर करताना एकाच वेळी एकाच व्यक्तीने करावा. मुसळधार पावसात शक्यतो शिडी घाटाने जाणे टाळावे, कारण वाट ही निसरडी आहे. काही ठिकाणी तर शिड्याही तुटलेल्या अवस्थेत आहे, त्यामुळे पाण्याच्या ओढ्यामुळे सुद्धा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून काळजीपूर्वकच हा मार्ग निवडावा. एक आख्यायिका अशी सांगतात की सह्याद्रीच्या या परिसरात
भीम नावाचा दुष्ट राक्षस राहत होता. भीम म्हणजे कोण? तर कुंभकर्णाचा पुत्र. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या प्रभू श्रीरामाने त्याचा वध केला होता. हे रहस्य समजल्यानंतर भीमाने विष्णुदेवाचा सूड उगवण्याचा निर्धार केला. त्याने घोर तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि अमर्याद सामर्थ्य प्रदान झाले. मात्र त्याचा दृष्टपणा एवढा वाढला की त्याने देवांचाही पराभव चालू केला. महादेवाचा उपासक असलेला कामरूपेश्वराचाही त्याने पराभव करून पातळात धाडून दिले. पुढे शिवशंकराने त्याचे युद्ध झाले व शेवटी जेव्हा शिवशंकरांनी तिसरा डोळा उघडून भीमाची राख केली, त्यानंतर भगवान शंकर इथे असलेल्या शिवलिंगात विलीन झाले. हेच ते शिवतीर्थ ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. ह्या शिड्या कुठल्याच आधाराशिवाय उभ्या आहेत. चढताना फक्त 2 ते 3 वेळा तपासून बघणे आणि सावधानतापूर्वक पार करावी. आता हा फक्त एक थोडा रिस्की पॅच आहे. इथे थोडं सांभाळायचं आणि वरती एका दगडाचा थोडा पॅच रिस्की आहे. यस, तिथे सपोर्टिंग ना. ठिकाणी आरामात काही बिलकुल नको करू आणि पाय दाखव कुठे पकडायचं. थांबता बिलकुल चढणार. पुढचा जो पॅच आहे ना तो थोडा प्रणय पुढे जाईल. भीमाशंकरच्या जंगलात रानडुक्कर, सांबर, रानमांजर, रानससा, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात महत्त्वपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू, म्हणजेच उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलात आढळते. जर तुम्ही शिडी घाटाने भीमाशंकरला गेलात तर साधारण 4 ते 4.5 तासाचा अवधी लागतो. जर गणेश घाटाने जायचं झाल्यास तर हाच अवधी 5 ते 7 तासापर्यंत जातो. वरून कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे हवेत थोडा थंडावा जाणवत होता. हवेतला थंडावा मनाला सुखवती होता. या वातावरणातच आमची पावली पदरवाडीच्या दिशेने पडू लागले.
मनात अनेक प्रश्नांनी घोळ घातलेला. भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे कसे असेल? भीमा नदीचा उगमस्थान कोठे आहे? त्यातच एक भर पडली की गुप्त भीमाशंकर. गुप्त भीमाशंकर हे काय प्रकार आहे ही जाणून घेण्याची जिज्ञासा अजूनच वाढली. म्हणून किती झालं तरी मनाला थकवा वाटत नव्हता. आता आपण ज्या वाडीतून आलोय ती पदरवाडी पहिला पठार आणि ही आता आपण दुसरी भिंत चढायला घेतली. हा सह्याद्रीचा पठार आपण चढल्यावर परत एका पठारावर जाऊ. पदरवाडी ते भीमाशंकर साधारण 1.5 तास लागतो भीमाशंकरला पोचायला. जिथे नजर फिरावी तिथे धुग्यांची मस्त चादर. काय वाटत सांगू? आणि त्यात अधूनमधून सुरू होणारा पाऊस. हे सगळंच अलग होतं. धुक्यांमध्ये गडद झालेलं गर्द जंगल, दूरवरून कोसळणारे असंख्य धबधबे आणि काजाला भिडणाऱ्या धबधब्यांचा आवाज. आपण क्षेत्र भीमाशंकर याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून निघतोय. तर आता आपल्याला मंदिर पण बघायचं आहे आणि भीमा नदीचं जे उगमस्थान आहे तिथे पण भेट द्यायची आणि गुप्त भीमाशंकरी नदी आहे ही पण पाहायची. आपण ज्या मुख्य मंदिराच्या दर्शनाला तर आलो आहे, बाहेर राहायला लागलो आहे. आणि मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर बांधकाम नवीन वाटतंय पण मुख्य गाभार ज्याचं जे बांधकाम आहे ते हेमाडपंथी बांधकाम आहे आणि त्याला हात लावलेला नाही तर ते बघण्यासारखं आहे. तसंच आतमधून चित्रीकरण करणं अलाउड नाही आहे म्हणून आपण नियम तोडले नाही पाहिजे म्हणून मी बाहेरूनच दाखवतो आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला एक ऐतिहासिक वस्तू दाखवणार आहे इकडे. अजून एक मी जसं सांगितलेलं ऐतिहासिक माहिती, ऐतिहासिक म्हणजे ही साधी सुधी नसेल. वसई मोहिमेत जेव्हा चिमाजी अप्पांनी मराठ्यांचे इतिहास शौर्य गाथा जी सांगितली जाते चिमाजी अप्पाचं ते 3 वर्षाचं युद्ध वसई किल्ल्याचं, त्यावेळी त्या चर्चमधून ज्या घंटा हस्तगत केलेल्या त्या चिमाजी अप्पांनी अलग अलग मंदिरात स्थापन केल्या, त्यातलीच ही एक घंटा पाहू शकता. 1729 करून आहे. वरती मदर मेरीने कसं असं काय येशूला असं लहान येशूला घेतलेलं आहे आणि ते एक चिन्ह दाखवलेलं आहे जे तुम्हाला कॅथलिक त्यांच्या प्रतिमेचं चिन्ह किंवा मदर मेरीच्या डोक्यावर असलेलं. पेशव्यांचे कारभारी बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीस याने भीमाशंकर येथील शिवालयाच्या जीर्णोद्धाराचे काम हातात घेतले. देवालय शिखरबंद बांधावे अशी सूचना आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना केली. त्याप्रमाणे पूर्वीचा सभामंडप पाडून टाकण्यात आला व त्या जागी सध्याचे देवालय व सभामंडप बांधण्यात आले. शिवालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर नाना फडणीसाने सदरहूर पोर्तुगीज घंटा देवाला अर्पण केली असावी ही शक्यता आहे. वास्तविक नाना फडणीसाचा आणि वसई मोहिमेचा अर्थही समान नाही. मग ही घंटा नानाने अर्पण केली हे कशावरून? तर वसई मोहिमेच्या दरम्यान पुण्यातील एखाद्या सावकाराने अशाच प्रकारच्या पोर्तुगीज घंटा हस्तगत केल्या असणार आणि पुढे नाना फडणीसाने भीमाशंकर शिवालयाच्या जीर्णोद्धार केल्यावर त्यापैकी एक घंटा खरेदी करून इथे लावली असेल. अशाच प्रकारची आणखीन एक घंटा मेनेवली येथील मेनेश्वराच्या शिवमंदिरात आहे. मेनेवली येथील शिवालय घाट व वाडा हे नाना फडणीसाचे प्रसिद्ध आहे. त्यामुळे श्री क्षेत्र भीमाशंकर येथील पोर्तुगीज बनावटीची मोठी घंटा नाना फडणीस यांनी अर्पण केली असावी असे म्हणावे लागेल. मंदिराच्या आवारातच दीपमाळेवर एक शिलालेख आढळतो आणि दुसरा शिलालेख तिथेच ठेवलेल्या एका दगडावर आहे. आता जेव्हा मंदिरातून दर्शन केल्यानंतर इथून ठीक मंदिर तिकडे होतं, ठीक थोड्याच अंतरावर हा एक पूल लागतोय. त्याच्या बाजूने जर तुम्ही गेलात ना 1.5 किलोमीटर अंतरावर गुप्त भीमाशंकर स्थान आहे.
तुम्हाला गुप्त भीमाशंकरसाठी जसं जंगलात घुसाल तेव्हा चिंता नका करू, बिंदास राहा, कारण हे असे मार्किंग केलेलं आहे पेडनी, तर अशा मार्किंगनी तुम्ही मार्गस्थ व्हायचं आहे. ते एक ते दीड किलोमीटर चांगले चालल्यावर हे स्थान लागेल, पण वाटेत अजून एक धबधबा आहे, तर तुम्ही इथे जेव्हा याल तेव्हा धबधब्यांचा आनंदसुद्धा घ्याल. भीमाशंकर मंदिरापासून साधारण 1.5 किलोमीटरवर डाकिनीचे वन या भागात गुप्त भीमाशंकर एक स्थान आहे. भीमाशंकर जवळ उगम पाहणारी ही नदी पण जेव्हा पंढरपुरात येते तेव्हा चंद्रकोराप्रमाणे वळण घेते, म्हणून आपण सर्वजण पंढरपुरात चंद्रभागा म्हणतो. पुढे हीच भीमा नदी कर्नाटकात रायचूर जवळ कृष्णा नदीला मिळते. दगडात कोरलेलं शिवलिंग आणि जलधारांचा होणारा सतत अभिषेक. मित्रांनो, आता परतीच्या प्रवासाची वेळ झाली आहे. 3 वाजले दुपारचे आणि कसं एवढा मुसळधार पाऊस आहे की आता मलासुद्धा थोडं टेन्शन आहे की शिडी घाटनी जाऊ की गणेश घाटनी. कुठल्या परिस्थितीत दोन्हीच मार्गाला मला लेट होणार, अंधार होईल. तत्पूर्वी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला किंवा जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही कमेंट जरूर करा, त्याने मला कळतं की तुम्हाला यातला कुठला भाग आवडला आहे किंवा मला काय इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. आणि लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रथम पोहोचू शकतील. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो, मला एक तुम्हाला महत्त्वपूर्ण सूचना द्यायची आहे. मी गेल्याच आठवड्यात गुरुवारी हा भीमाशंकर ट्रेक केला, त्यावेळी शिडी घाटात गेलेलो. त्यानंतर लगेच 2 दिवसांनी एक अपडेट भेटलं आहे की दरड कोसळल्यामुळे शिडी तुटली आहे, जी पहिली शिडी होती ती तुटली आहे. त्यामुळे नशीब की योगायोगाने कोण ट्रेकर नव्हता त्यावेळी आणि कोणाला काय हानी झाली नाही. पण आता तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्ही शिडी घाट हा मार्गांनी जाऊ नका, कारण रस्ता बंद आहे. गावातील लोक आणि जिल्हा प्रशासनाने तो मार्ग बंद केला आहे. तरी पण जेव्हा तुम्ही गावात जाल तर एकदा विचारा शिडी घाट चालू झाला आहे का, तरच जा. आणि आता तुम्ही जायचं भीमाशंकरला तर गणेश घाटाने. गणेश घाटाने कसं जाल तर तुम्ही खांडसला उतराल, तसंच पुढे जाल तर एक नदी लागते. नदीच्या डाव्या हाताला शिडी घाट आहे आणि उजव्या हाताला जो रस्ता फुटला आहे तो गणेश घाट आहे.
अजून जास्त मार्गदर्शन पाहिजे असेल तर माझा पदरगड हा व्हिडिओ बघा. त्यात नक्की मी पूर्ण मार्गदर्शन केलं आहे की हा रस्ता गणेश घाट हा कुठपर्यंत जातो आणि तिथून भीमाशंकरला कसं जाता येईल. आशा करतो माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्ही कमेंट जरूर करा, लाईक करा आणि मित्रमंडळींना शेअर करा माझा व्हिडिओ. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.